फ्रेंड्स, सो आज अपन या वीडियो मध्ये एमर्जिंग मोड्स ऑफ बिजनेस सर्विसेस विच इज लेसन नंबर 5 या लेसनच्या सेकंड पार्ट कडे वळत आहोत. या पार्ट मध्ये मी तुम्हाला बेनिफिट्स ऑफ ई बिजनेस काय आहेत हे समजवेन. ऍज युजुअल मी आधी रीड करेन आणि मग तुम्हाला इन डिटेल एक्सप्लेनेशन देईन. सो स्टार्ट करूया. Benefits of e-business. The main advantage of e-business is people get product information online and order the product online through cash on delivery or prepayment. In this way, seller and buyer both get advantage of internet platform. या काळात e-business मुळे एक main advantage असा मिळतो की लोकांना घरी बसल्या बसल्या एखाद्या कोणत्याही प्रोडक्टची इन्फॉर्मेशन मिळते आणि ते प्रोडक्ट ते ऑनलाईन लाईक थ्रू इंटरनेट कॅश ऑन डिलिव्हरी पेमेंट तरी करू शकतात किंवा प्री पेमेंट लाईक कार्ड पेमेंटनी पण त्यांची जी त्या प्रोडक्टची प्राईस असेल ती पे करू शकता. ह्या ई बिझनेसमुळे सेलर ॲज वेल ॲज बायर ह्या दोघांना इंटरनेट प्लॅटफॉर्मचा एक ॲडव्हान्टेज मिळतो. Traditionally, trading by the buyers and sellers is done through 3 channels like face-to-face, mail-to-phone. The internet has become the 4th channel for trade. Internet trade is booming and allowing business to sell more and at a lower cost. Thus, internet offers a great opportunity over traditional channels and it has some advantages or strength. युजली जो ट्रेड किंवा जो बिझनेस कॅरी आउट होतो बायर्स अँड सेलर्समध्ये तो काही चॅनल्समधून कॅरी आउट होतो लाईक फेस टू फेस म्हणजे समोरासमोर जाऊन काहीतरी विकत घेणे. मेल अँड फोन हा पण एक मेथड आहे ज्याच्या थ्रू ट्रेडिंग केलं जातं. इंटरनेट हा एक फोर्थ चॅनल तयार झालेला आहे किंवा बनलेला आहे ट्रेडिंगसाठी. इंटरनेटमुळे लोक खूप ऑनलाईन परचेसिंग करतात कारण तिथं ओवरऑल प्रोडक्ट्सची एक कॉस्ट पण लोअर असते. त्या कारणांमुळे पण लोकांचा परचेसिंग रेट वाढलेला आहे. सो ह्या कारणांमुळे लोक ऑनलाईन शॉपिंग जास्त प्रेफर करतात आणि आता युजुअली लोक बाहेर पडण्याच्याऐवजी जास्त करून ऑनलाईन शॉपिंगला प्रेफर करतात. आता आपण त्याचे बेनिफिट्स बघूयात. फर्स्ट आहे ईज ऑफ फॉर्मेशन. द फॉर्मेशन ऑफ ट्रेडिशनल बिझनेस इज डिफिकल्ट वेर ॲज टू फॉर्म ई बिझनेस इज रिलेटिवली इझी टू स्टार्ट. याचा अर्थ की नॉर्मल बिझनेस लाईक नॉर्मल सेटअप जो असतो लाईक एखादा गळा घेणे मग सगळं फर्निचर करणे मग सगळं सामान भरणे ही मेथड थोडी डिफिकल्ट आहे. बट ई बिझनेस ही रिलेटिवली खूप इझियर आहे स्टार्ट करण्यासाठी. तिथं आपल्याला गाळा घ्यायची गरज पडत नाही किंवा काही फर्निचर करायची गरज पडत नाही म्हणून त्यांनी म्हटलं आहे की ई बिझनेस इज अ रिलेटिव्हली इझियर फॉर्मेशन ऑर इझियर कन्सेप्ट टू स्टार्ट. लोअर इन्व्हेस्टमेंट रिक्वायरमेंट्स. इन्व्हेस्टमेंट रिक्वायरमेंट इज लो ॲज कम्पेअर्ड टू ट्रेडिशनल बिझनेस ॲज द स्टोअर डज नॉट हॅव फिजिकल एक्झिस्टन्स अँड कॅन बी मॅनेज्ड विथ लेस मॅनपावर. So, if trade does not have much of investment but have contact into bracket network, he can do fabulous business. याचा अर्थ असा आहे की ई बिझनेससाठी खूप काही इन्व्हेस्टमेंटची गरज लागत नाही. जसं आता तुम्ही जर ट्रेडिशनल बिझनेसला कम्पेअर केलं तर तिथे कसं मी जसं आधीच्या पॉईंटला सांगितलं की फर्निचर आलं सगळं क्रिएट करणं त्यानंतर एक स्टोअर विकत घ्या लाईक एक गाळा विकत घ्यावा लागतो त्यानंतर तो बिझनेस कॅरी आउट करण्यासाठी मॅनपावरची गरज लागते. सो एक्स्ट्रा मॅनपावर लागतं मग त्यांची सॅलरी हे सगळं ओव्हरऑल एक ट्रेडिशनल बिझनेस कॅरी आउट करणं कॉम्प्लिकेटेड आहे आणि जास्त इन्व्हेस्टमेंटची त्याला गरज असते. बट ई बिझनेसमुळे मॅनपावर म्हणजे जास्त मॅनपावरची गरज नाही. तुम्हाला एक गाळा विकत घ्यायची पण गरज पडत नाही आणि इवन लाईक फर्निचर्स म्हणा किंवा अजून ज्या इंटरनल गोष्टी ज्या आहेत त्या एवढ्या येत नाहीत ह्याच्यात. जस्ट तुम्हाला ऑनलाईन तुमचे जे जे प्रोडक्ट्स आहेत ते
मेन्शन करायचे असतात आणि त्यानुसार जशा लोकांच्या ऑर्डर्स येतील, लाईक जसे लोक ऑर्डर करतील तसं तुम्हाला ते डिलिव्हर करायचे असतात. सो ह्यात इन्व्हेस्टमेंट ॲज कम्पेअर टू ट्रॅडिशनल बिझनेस खूप कमी आहे. पण जर फक्त नेटवर्क बेसिसवर एखादा बिझनेसमॅन खूप चांगल्या पद्धतीने बिझनेस कॅरी आउट करू शकतो. थर्ड पॉइंट आहे कन्व्हिनियन्स. इंटरनेट ऑफर्स द कन्व्हिनियन्स ऑफ 24/7/365 days अ इयर. बिझनेस इज गोईंग ऑन एनी टाईम अँड फ्लेक्झिबिलिटी इज अवेलेबल. येस, ई बिझनेस इज ट्रूली अ बिझनेस दॅट हॅज एनेबल्ड अँड एनहान्स्ड बाय इलेक्ट्रॉनिक्स अँड ऑफर्स द ॲडव्हान्टेज ऑफ ॲक्सेसिंग एनीथिंग एनीवेअर अँड एनी टाईम. इंटरनेटमुळे बिझनेस जो आहे तो 24/7/365 days अ इयर म्हणजे कंटिन्युअस चालू आहे. युजली ट्रेडिशनल बिझनेसेसमध्ये काय होतं, एक ठरलेली बाबा एक स्पेसिफिक टायमिंग असते, सकाळी 8 ते संध्याकाळी 8, त्यानंतर बंद होणार. म्हणजे लोकांना जर यायचं असेल तर या स्पेसिफिक टायमिंगमध्येच यावं लागेल, प्लस एक वीकली ऑफ असणार. ह्या सगळ्या गोष्टी येतात ट्रेडिशनल बिझनेसमध्ये. बट इंटरनेटमुळे हा जो बिझनेस आहे तो कंटिन्युअस म्हणजे लाईक सकाळचे 12 ते रात्रीचे 12 असे पूर्ण वेळ तो बिझनेस चालू राहू शकतो, ज्यामुळे लोक कधीही कुठेही केव्हाही काहीही परचेस करू शकतात. म्हणून ई बिझनेसमुळे ह्या गोष्टी सगळ्या पॉसिबल आहेत. फोर्थ पॉइंट आहे स्पीड. दिस बेनिफिट बिकम्स ऑल द मोर अट्रॅक्टिव्ह वेन इट कम्स टू इन्फॉर्मेशन. मच ऑफ द बाईंग ऑर सेलिंग इन्वॉल्व्स एक्सचेंज ऑफ इन्फॉर्मेशन दॅट इंटरनेट अलाव्स ॲट अ क्लिक ऑफ माउस. स्पीड आहे खूप आणि एक मेजर बेनिफिट येतो इन्फॉर्मेशनशी रिलेटेड. म्हणजे एखाद्याला एखादा प्रोडक्ट जर परचेस करायचा असेल तर तिथे त्या साईटवर त्यांना लगेच त्या प्रोडक्टबद्दल जी काही इन्फॉर्मेशन आहे ती त्यांना अवेलेबल असते. सो हा एक खूप अट्रॅक्टिव्ह पॉइंट होतो जेव्हा ही गोष्ट इन्फॉर्मेशनशी रिलेटेड येते तेव्हा. फिफ्थ पॉइंट इज ग्लोबल ॲक्सेस. इंटरनेट इज ट्रूली विदाउट बाउंड्रीज. ऑन वन हँड इट अलाउज द सेलर अँड ॲक्सेस टू ग्लोबल मार्केट. ऑन द अदर हँड इट ऑफर्स अ फ्रीडम फॉर द बायर टू चूज प्रोडक्ट्स फ्रॉम ऑलमोस्ट एनी पार्ट ऑफ द वर्ल्ड. नो नीड ऑफ फेस टू फेस इंटरॅक्शन बिटवीन बायर अँड सेलर. इंटरनेट इज ट्रूली विदाउट बाउंड्रीज म्हणजे सगळीकडे आहे ते. म्हणजे एका बाजूला सेलर त्याचे प्रोडक्ट्स एका कोपऱ्यात बसून अख्ख्या जगात त्याचे प्रोडक्ट्स विकू शकतो, तर दुसऱ्या साईडला बायर जो असतो त्याला फ्रीडम असते की तो कुठल्याही साईटवरनं किंवा कुठूनही प्रोडक्ट्स चूज करू शकतो. या ह्याच्यात या बिझनेसमध्ये फेस टू फेस इंटरॅक्शनची पण काहीही गरज पडत नाही. म्हणून याला ग्लोबल ॲक्सेस म्हणला जातो की घरात बसून तुम्ही कुठल्याही कुठूनही लाईक तुमचा बिझनेस कॅरी आउट करू शकता. लाईक कुठल्याही कंट्रीमध्ये किंवा कुठेही अक्रॉस द वर्ल्ड तुम्ही ट्रेड करू शकता अँड बायर्ससाठी तुम्ही चूज करू शकता प्रोडक्ट्स. सिक्स्थ पॉइंट आहे मूवमेंट टुवर्ड्स पेपरलेस सोसायटी. यूज ऑफ इंटरनेट हॅज कन्सिडरेबली रिड्यूस द डिपेंडन्स ऑन पेपर वर्क. दस रेकॉर्डिंग अँड रेफरन्सिंग ऑफ इन्फॉर्मेशन हॅज बिकम इझी. इंटरनेटमुळे पेपर वर्क जे लागतं ते खूप रिड्यूस झालं आहे. सगळं जास्त करून कम्प्युटरवर बऱ्याच गोष्टी रेकॉर्ड केल्या जातात, जेणेकरून बऱ्याच गोष्टी खूप इझी झालेल्या आहेत असं त्यांचं म्हणणं आहे. सेवन्थ पॉइंट आहे गव्हर्नमेंट सपोर्ट. द गव्हर्नमेंट प्रोव्हाइड्स फेवरेबल एन्व्हायरमेंट फॉर सेटिंग अप ई बिझनेस. दिस सपोर्ट इन्शोर्स मॅक्झिमम ट्रान्सपेरन्सी. याचा अर्थ साधा आहे की ह्या ई बिझनेससाठी गव्हर्नमेंट पण मदत करते आणि ते एक असं फेवरेबल एन्व्हायरमेंट क्रिएट करते फॉर सेटिंग अप ई बिझनेस चालू करण्यासाठी.
एट्थ पॉइंट आहे इजी पेमेंट. द पेमेंट इन ई बिझनेस इज डन बाय क्रेडिट कार्ड, फंड ट्रान्सफर एक्सेट्रा अँड इट इज अवेलेबल राऊंड द क्लॉक. पेमेंट मेथड्स खूप खूप आहेत, लाईक डेबिट कार्डने पेमेंट होऊ शकतं, क्रेडिट कार्डने होऊ शकतं, कॅश ऑन डिलिव्हरी होऊ शकतो. सो ओव्हरऑल पेमेंट मेथड खूप इझी झालेली आहे. नेक्स्ट आहे लिमिटेशन्स ऑफ ई बिझनेस, म्हणजे काही ड्रॉबॅक्स किंवा काही लिमिटेशन्स असतात ई बिझनेससाठी, ते काय आहेत ते आपण बघूयात. ई बिझनेस डज हॅव सर्टन डिसअडव्हांटेजेस व्हेन कम्पेअर्ड टू द ट्रेडिशनल वे ऑफ डुईंग बिझनेस. सम ऑफ द लिमिटेशन्स ऑफ ई बिझनेस आर ॲज फॉलोज. जस्ट एक सांगायसाठी की पेपरमध्ये तुम्हाला इधर असं विचारलं जाऊ शकतं, व्हॉट आर द लिमिटेशन्स ऑफ ई बिझनेस, किंवा व्हॉट आर द ड्रॉबॅक्स ऑफ ई बिझनेस, व्हॉट आर द डिसअडव्हांटेजेस ऑफ ई बिझनेस, तेव्हा तुम्ही हे आन्सर लिहिणं एक्सपेक्टेड आहे. ते लिमिटेशन्सच्या जागी इधर ड्रॉबॅक्स देऊ शकतात किंवा डिसअडव्हांटेजेस लिहू शकतात. सो कन्फ्यूज होण्यासारखं काही नाही आहे. जर तसे दोन शब्द आले, इधर जर ड्रॉबॅक किंवा डिसअडव्हांटेज आले, तर तुम्ही हे लिमिटेशन्सचे जे पॉईंट्स आहेत तेच लिहिणं एक्सपेक्टेड आहे. सो फर्स्ट पॉईंट आहे लॅक ऑफ पर्सनल टच. ई बिझनेस लॅक्स द पर्सनल टच. वन कॅनॉट टच ऑर फील द प्रोडक्ट, सो इट इज डिफिकल्ट फॉर द कन्झ्युमर्स टू चेक द क्वालिटी ऑफ द प्रोडक्ट्स. ई बिझनेसमुळे आपण पर्सनल टच, म्हणजे एखादा प्रोडक्ट जेव्हा आपण तो त्याला हात नाही लावू शकत किंवा त्या प्रोडक्टकडे बघू नाही शकत, ह्या कारणांमुळे त्या प्रोडक्टची क्वालिटी कशी आहे हे चेक करणं खूप अवघड झालं आहे. इंटरनेटवर कसं आपल्याला नुसतं पिक्चर बघायचं आहे आणि आपण ठरवायचं की आपल्याला ते परचेस करायचं आहे की नाही, ह्याच्या इंटरनेटमुळे किंवा ई बिझनेसमुळे आपण त्या प्रोडक्टला हात लावू शकत नाही. सेकंड पॉईंट आहे डिलिव्हरी टाईम. द डिलिव्हरी ऑफ द प्रोडक्ट्स टेक टाईम. इन ट्रॅडिशनल बिझनेस यू गेट द प्रोडक्ट ॲज सून ॲज यू बाय इट, बट दॅट डझंट हॅपन इन ऑनलाईन बिझनेस. दिस टाईम लॅक ऑफन डिस्करेजेस कस्टमर्स. फॉर एक्झाम्पल अमेझॉन नाव अशोअर्स वन डे डिलिव्हरी. दिस इज अन इम्प्रूव्हमेंट बट डज नॉट रिझॉल्व द इशू कम्प्लिटली. डिलिव्हरी टाईम, आता जेव्हा तुम्ही एखादं प्रोडक्ट अमेझॉन, फ्लिपकार्ट, मिंत्रा कोणत्या कोणत्या साईट्सवरनं, म्हणजे तुम्ही जेव्हा ई बिझनेस कॅरी आउट करता, इंटरनेट थ्रू कोणत्या गोष्टी परचेस करतात, तेव्हा त्या ते प्रोडक्ट तुमच्यापर्यंत येईस तोपर्यंत वेळ लागतो. कधी कधी एका दिवसात येईल, कधी कधी दोन तीन दिवस लागते, कधी कधी जास्त वेळही लागू शकतो. बट ट्रॅडिशनल बिझनेसमध्ये तसं नाही आहे. तुम्ही गेला एका दुकानात, तुम्ही म्हणलं की मला, किंवा तुम्ही ठरवलं की मला एखादी ही गोष्ट विकत घ्यायची आहे, तुम्ही पैसे भरले, ती गोष्ट किंवा तो प्रोडक्ट तो तुम्हाला लगेच मिळतो. पण ई बिझनेसमध्ये तसं होत नाही. ह्या कारणांमुळे किंवा या टाईम लॅगमुळे युजली कस्टमर्स डिस्करेज होतात, बिकॉज युजली कस्टमर्सना सगळ्या गोष्टी लगेच हव्या असतात, बट त्या ई बिझनेस थ्रू त्यांना नाही मिळत लवकर, किंवा जर नाही मिळाल्या तर ते डिस्करेज किंवा डिसअपॉइंट होतात. एक्झाम्पल त्यांनी दिलेलं आहे की अमेझॉन आता वन डे डिलिव्हरी अशोअर करतं, बट ही एक इम्प्रूव्हमेंट आहे, परमनंट सोल्युशन नाही आहे. थर्ड पॉईंट आहे सिक्युरिटी इश्यूज. देर आर अ लॉट ऑफ पीपल हू स्कॅम थ्रू ऑनलाईन बिझनेस. हाउएव्हर इट इज इझियर फॉर हॅकर्स टू गेट युअर फायनान्शियल डिटेल्स. इट हॅज अ फ्यू सिक्युरिटी अँड इंटिग्रिटी इश्यूज. म्हणजे ऑनलाईन बिझनेस किंवा इवन एखादा परचे हे प्रोडक्ट बाय करताना सिक्युरिटी इश्यूज येतात, लाईक हॅकर्स तुमचे फायनान्शियल डिटेल्स किंवा बँक अकाउंट डिटेल्स इझिली हॅक करू शकतात. सो इथं ही एक रिस्क आहे ज्यांनी तुमच्या पर्सनल डिटेल्स लाईक बँक डिटेल्स इझिली हॅक होऊ शकतात. नेक्स्ट फोर्थ पॉइंट आहे गव्हर्नमेंट इंटरफिअरन्स. समटाईम्स द गव्हर्नमेंट मॉनिटरिंग कॅन लीड टू इंटरफिअर इन द बिझनेस. इंटरफिअरन्स इन द बिझनेस, याचा अर्थ असा आहे की काही काही वेळेस गव्हर्नमेंट जे मॉनिटर करतं किंवा जे बऱ्यापैकी लक्ष घालतं, तो मे बी कधी कधी जास्त त्यांचा इंटरफिअरन्स त्या बिझनेसमध्ये होऊ शकतो. लास्ट पॉईंट आहे हाय रिस्क. हाय रिस्क इज इन्वॉल्ड ॲज देर इज नो डायरेक्ट कॉन्टॅक्ट बिटवीन द पार्टीज. इन केस ऑफ फ्रॉड्स इट बिकम्स डिफिकल्ट टू टेक लीगल ॲक्शन.
डायरेक्ट कॉन्टॅक्ट नसल्यामुळे रिस्क आहे एक, म्हणजे जर एखाद वेळेस फ्रॉड झाला तर इवन काही लीगल ॲक्शन्स घेणं पण खूप अवघड होतं. नेक्स्ट आहे ऑनलाईन ट्रान्झॅक्शन्स. मीनिंग, ऑनलाईन ट्रान्झॅक्शन इज डन विथ द हेल्प ऑफ इंटरनेट. इट कांट टेक प्लेस विदाउट अ प्रॉपर इंटरनेट कनेक्शन. ऑनलाईन ट्रान्झॅक्शन्स ऑकर व्हेन अ प्रोसेस ऑफ बाईंग अँड सेलिंग टेक्स प्लेस थ्रू इंटरनेट. व्हेन अ कस्टमर पर्चेसेस अ प्रोडक्ट ऑर अ सर्व्हिस ऑनलाईन, ही ऑर शी पेज फॉर इट थ्रू ऑनलाईन ट्रान्झॅक्शन. ऑनलाईन ट्रान्झॅक्शन म्हणजे काय? पहिली गोष्ट, ऑनलाईन ट्रान्झॅक्शन हे इंटरनेटच्या मदतीने केलं जातं. एका प्रॉपर इंटरनेट कनेक्शनशिवाय हे ट्रान्झॅक्शन इझिली किंवा प्रॉपरली होऊ शकत नाही. ही एक अशी प्रोसेस आहे ज्यात बाईंग आणि सेलिंग, म्हणजे विकत घेणे आणि विकणे, हे इंटरनेट थ्रू केलं जातं. म्हणजे जेव्हा एखादा कस्टमर एखादा प्रोडक्ट किंवा सर्व्हिस पर्चेस करतो ऑनलाईन, मग तो कस्टमर त्यासाठी पे करतो थ्रू ऑनलाईन ट्रान्झॅक्शन. नाव प्रोसिजर ऑफ ऑनलाईन ट्रान्झॅक्शन. द ऑनलाईन ट्रान्झॅक्शन मूव्स थ्रू प्री पर्चेस ऑर सेल, ॲक्च्युअल पर्चेस ऑर सेल अँड डिलिव्हरी स्टेज. इट इन्वॉल्व्स द फॉलोईंग स्टेप्स. सो आपण आता स्टेप्स बघू काय काय आहेत. फर्स्ट इज रजिस्ट्रेशन. बिफोर ऑनलाईन शॉपिंग वन हॅज टू रजिस्टर विद द ऑनलाईन वेंडर बाय फिलिंग अप अ रजिस्ट्रेशन फॉर्म. रजिस्ट्रेशन इज द फर्स्ट स्टेप इन ऑनलाईन ट्रान्झॅक्शन. For online transaction, registration is required. The consumer needs to log in a particular website to buy a particular article or service. The customer's email ID, name, address, other details are saved and are safe with the website. For security reasons, the buyer's account and his shopping cart is an online record for what you have picked up while browsing the online store. Online shopping साठी एकाला आधी रजिस्टर करावं लागतं आणि एक रजिस्ट्रेशन फॉर्म भरावा लागतो. रजिस्ट्रेशन ही पहिली स्टेप आहे ऑनलाईन ट्रान्झॅक्शन्ससाठी आणि ते नेसेसरी आहे. कन्झ्युमरला किंवा एका कस्टमरला आधी एका पर्टिक्युलर वेबसाईटवर लॉग इन करावं लागतं बिफोर, लाईक एक पर्टिक्युलर प्रोडक्ट किंवा आर्टिकल बाय करण्याआधी त्याला त्या वेबसाईटवर लॉग इन करावं लागतं. त्या ह्याच्यात त्या कस्टमरचा ईमेल आय डी, नाव, पत्ता आणि बऱ्याच वेगळ्या डिटेल्स सेव्ह होतात. बट त्या वेबसाईटसोबत त्या सेफ असतात. सिक्युरिटी रिझनसाठी बायरचं जे अकाउंट असतं आणि त्याचं शॉपिंग कार्ड जे असतं, तो एक ऑनलाईन रेकॉर्ड आहे. म्हणजे ते तुम्हाला दाखवतं की तुम्ही काय घेतलं आहे जेव्हा तुम्ही ब्राउज करता. Placing an order. It is the second step in online transaction. When a customer likes a product or service, he or she puts the product in the shopping cart. The shopping cart gives a record of all the items selected by the buyer to be purchased. The number of units or quantity desired to be bought per item selected and price for each item. The buyer then proceeds to the payment option after selecting all the products. Placing an order ही second step आहे online transaction मध्ये. ह्या process मध्ये customer जो असतो तो एखादा product किंवा service जी त्याला आवडलेली आहे किंवा जो product त्याला आवडलेला आहे तो ती व्यक्ती त्या shopping cart मध्ये टाकते. ते मग हे जे shopping cart आहे हे एक रेकॉर्ड करतं की त्या व्यक्तीने किती प्रोडक्ट सिलेक्ट केले आहेत, त्याची क्वांटिटी काय आहे आणि त्या प्रोडक्टची प्राईस काय, हे सगळं ते रेकॉर्ड करतं. म्हणजे पेमेंट करायच्या आधी त्या बायरला एक आयडिया येते की त्यांनी कोणतं प्रोडक्ट घेतलं आहे, कोणत्या किती क्वांटिटीमध्ये घेतलं आहे आणि त्याची प्राईस काय आहे. थर्ड पॉईंट आहे पेमेंट. इट इज द लास्ट स्टेप इन ऑनलाईन ट्रान्झॅक्शन. द बायर हॅज टू सिलेक्ट द पेमेंट ऑप्शन. These payment systems are secured with very high level encryption. The personal financial information is completely secure. The following are some ways in which we can make this payment. Payment ही online transaction ची last step आहे. यात buyer ला एक specific payment options असतात ज्यांनी तो payment करू शकेल.
पण ह्या पेमेंट सिस्टम्स ह्या हायली सिक्युअर्ड असतात, म्हणजे काही काही फायनान्शियल डिटेल्स लीक होण्याची काही असं होत नाही, कारण ते हायली सिक्युअर असतात. आणि काही आता वेज आहेत ज्यांनी कस्टमर्स किंवा आपण पेमेंट करू शकतो, ते काय आहेत ते आपण बघूयात. फर्स्ट आहे कॅश ऑन डिलिव्हरी. इन दिस टाईप ऑफ पेमेंट द बायर पे वेन ही ऑर शी रिसीव्ह द प्रोडक्ट. द पेमेंट इज मेड ॲट द डोअर स्टेप. द कस्टमर कॅन पे इन कॅश ऑर बाय डेबिट ऑर क्रेडिट कार्ड. कॅश ऑन डिलिव्हरी म्हणजे काय, जेव्हा प्रोडक्ट तुमच्या दारात येतं तेव्हा तुम्ही ती पेमेंट करायची. सेकंड ऑप्शन आहे चेक. इन दिस टाईप ऑफ पेमेंट द बायर सेंड्स अ चेक टू द सेलर अँड द सेलर सेंड्स द प्रोडक्ट आफ्टर द रिअलायझेशन ऑफ द चेक. म्हणजे एखादा प्रोडक्ट विकत घेतलाय तर बायर आधी चेक सेंड करणार, पाठवणार सेलरला, आणि मग तो एकदा चेक रिअलाइज झाला की मग त्यानंतर तो प्रोडक्ट आपल्याला पाठवून देणार. नेट बँकिंग ट्रान्सफर. इन दिस टाईप ऑफ पेमेंट द पेमेंट इज ट्रान्सफर्ड फ्रॉम बायर्स अकाउंट टू सेलर्स अकाउंट इलेक्ट्रॉनिकली. आफ्टर द पेमेंट इज रिसीव्ह बाय द सेलर डिस्पॅचेस द गुड्स टू द बायर. इट इज अन इलेक्ट्रॉनिक फॅसिलिटी ऑफ ट्रान्सफरिंग फंड्स थ्रू इंटरनेट. म्हणजे काय, बायरच्या अकाउंटमधनं जी अमाऊंट असेल ती बायरच्या अकाउंटमधनं सेलरच्या अकाउंटला ट्रान्सफर होते इलेक्ट्रॉनिकली. मग एकदा पेमेंट झालं बायरला, एकदा पेमेंट झालं सॉरी सेलरला एकदा पेमेंट झालं की तो जे गुड्स आहेत तो बायरला डिस्पॅच करतो. डेबिट ऑर क्रेडिट कार्ड. द बायर मेक्स पेमेंट थ्रू डेबिट ऑर क्रेडिट कार्ड अँड अमाऊंट गेट्स डिडक्टेड फ्रॉम कस्टमर्स अकाउंट. डेबिट कार्ड ऑर क्रेडिट कार्ड आर पॉप्युलरली नोन ॲज प्लास्टिक मनी. दे आर मोस्टली यूज फॉर ऑनलाईन पेमेंट्स. म्हणजे काय, इदर बायर डेबिट कार्ड यूज करू शकतो, म्हणजे डिरेक्टली अकाउंटमधनं जी अमाऊंट असेल ती डिडक्ट होईल, और क्रेडिट कार्ड म्हणजे क्रेडिट बेसिसवर. ह्या डेबिट अँड क्रेडिट कार्ड्स आर पॉप्युलरली नोन ॲज प्लास्टिक मनी. हे प्लीज मार्क करून घ्या, हे तुम्हाला ह्याला विचारलं जाऊ शकतो फिल इन द ब्लँक्सला की डेबिट अँड क्रेडिट कार्ड आर पॉप्युलरली नोन ॲज डॅश. मग एक्सपेक्टेड उत्तर आहे प्लास्टिक मनी. डिजिटल कॅश. डिजिटल कॅश इज अ फॉर्म ऑफ इलेक्ट्रॉनिक करन्सी दॅट एक्झिस्ट ओनली इन सायबर स्पेस अँड हॅज नो रिअल फिजिकल प्रॉपर्टीज बट ऑफर्स द ॲबिलिटी टू यूज रिअल करन्सी इन अन इलेक्ट्रॉनिक फॉर्मॅट. हा एक इलेक्ट्रॉनिक करन्सी, फॉर्म ऑफ इलेक्ट्रॉनिक करन्सी आहे जो फक्त सायबर स्पेसमध्ये एक्झिस्ट करतो आणि असं फिजिकल प्रॉपर्टीज, रिअल फिजिकल प्रॉपर्टीज त्याला काही नाही आहेत. बट ॲबिलिटी आहे त्या डिजिटल कॅशची की ती रिअल करन्सी इन अन इलेक्ट्रॉनिक फॉर्मॅटमध्ये ते यूज करू शकतो आपण. सो आज आपण बेनिफिट्स ऑफ ई बिझनेस, लिमिटेशन्स ऑफ ई बिझनेस आणि ऑनलाईन ट्रान्झॅक्शन हे काय काय होतं हे समजून घेतलं आहे. माझ्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण बाईंग अँड सेलिंग प्रोसेस काय आहे आणि आउटसोर्सिंग काय, मग त्याचे ॲडव्हान्टेजेस डिसॲडव्हान्टेजेस हे काय आहे हे जाणून घेऊयात. जर तुम्हाला काहीही डाऊट्स असतील किंवा काही शंका असेल तर प्लीज कमेंट सेक्शनमध्ये तुम्ही तिथे लिहून पाठवा, मी नक्की तुमचे जेही डाऊट्स असतील ते क्लिअर करेन. आणि जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.